नमस्कार मंडळी, आज आपण करतो आहे कोळीथाचे शेंगोळे। हे शेंगोळे चवीला छान लागतातच, त्याचबरोबर हे खूप पौष्टिकही आहे, कारण कोळीथ हे कडधान्य आहे, प्रोटीन रिच आहे। तर चला सुरुवात करूया कोळीथाचे शेंगोळे करायला। यासाठी आपण एक वाटण करून घेऊया। यासाठी आपण 15 ते 20 लसूण पकड्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर आणि जिरं याचा एक वाटण करून घेऊया। त्यापैकी चमचाभर वाटण बाजूला काढून घेऊया। उरलेले वाटण जे आहे ना कोळीथाच्या पिठामध्ये घालायचं आहे। 2 चमचे कोळीथाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आपलं घातलेलं वाटण घातलं आहे। आता कोळीथाचं पीठ जेव्हा मी कुळीत दळून आणले त्यामध्येच गहू घातले, त्यामुळे वेगळं गहू घालायची गरज नाही। तुमचं नुसतं कोळीथाचं पीठ असेल त्याला थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं। त्याने काय होतं, जे शेंगोळे जे ना ते छान नरम होतात। आता कुळथाचं पीठ दोन म्हणजे कुळथाचं आपलं जे पीठ आहे, 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा लाल तिखट घातलं आहे, कारण हिरवी मिरची घातल्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळायचा आहे। लक्षात ठेवायचं आहे, पाणी अगदी थोडं घालायचं आहे, अंदाजाने आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। आता हा गोळा मळला गेला की आता त्यानंतर त्यापैकी छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि असे शेंगोळे वळायचे। शेंगोळे तुम्ही पोळपाटावर किंवा हातावर वळवू शकतात, घट्ट पीठ मळल्यामुळे ते चिकटत नाही। आणि शेंगोळे नेहमी बारीक वळायचे तर ते छान लागतात, जाडसर वळायचे नाही। जरी शेंगोळे आपले शिजल्यावर पण आपले फुगत नाहीत, परंतु बारीक शेंगोळे वळायचे। बघा, अशा तऱ्हेने आपण सगळे शेंगोळे छानपैकी बारीक वळून घेऊया। घट्ट पीठ असल्यामुळे चिटकत नाही, परंतु चिटकलं तर थोडंसं तेल किंवा कोरडं पीठ लावून तुम्ही वळू शकता। शेंगोळे वळून झालेले आहेत, त्यापैकी छोटासा गोळा आपण बाजूला काढून ठेवलेला आहे। त्याचं काय करायचं ते पुढे बघूच आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, तेल गरम झालं की मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरं, आणि त्यानंतर घालायचं आपला क्रश। यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे। हा क्रश छान परतून घ्यायचा आहे तेलावर। हा छान परतला गेला की त्यामध्ये घालायची आपल्याला 1/2 चमचा हळद, 1/2 चमचाच लाल तिखट घातलं आहे कारण तिखट आपण ऑलरेडी घातलेलं आहे, आणि त्यानंतर घालायचं आपल्याला धना पावडर आणि चिमूटभर हिंग जरूर घाला, कारण कुळीत ही कडधान्य आहे त्यामुळे हिंग जरूर घाला, चवही छान येते। त्यानंतर 2 वाट्या आपलं कुळथाचं पीठ असल्यावर त्याला 3 ग्लास पाणी घातलेलं आहे मी, तर पाणी घालून घ्यायचं आहे आपण। आणि या पाण्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं, जरी शेंगोळ्यांमध्ये मीठ घातलं तरी या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। गॅसची पॉवर मिडियम टू हाय ठेवायची आणि मस्तपैकी याला अगदी खतखत उकळी काढायची, अगदी व्यवस्थित उकळी आली पाहिजे। नाहीतर काय होतं, आपले शेंगोळे जर तुम्ही थंड पाण्यात किंवा कमी गरम पाण्यात घातले तर ते एकमेकांना चिटकायची शक्यता असते, त्यामुळे पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपले सगळे शेंगोळे घालून घ्यायचे। शेंगोळे घालताना गॅसची पॉवर हाय ठेवायची। आता सगळे शेंगोळे आपण घालून ठेवूया आणि जेव्हा त्याला पहिली उकळी येईल ना त्यानंतर आपण गॅसची पॉवर मिडियम करायची, अर्धवट झाकण ठेवायचं आणि शेंगोळे कमीत कमी 5 ते 7 मिनटं शिजून घ्यायचे आहे। आता 5 ते 7 मिनटं आपले शेंगोळे व्यवस्थित शिजेपर्यंत आपण जो गोळा बाजूला काढला होता ना त्या गोळ्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हा गोळा पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, अशा तऱ्हेने हा गोळा छानपैकी पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता गोळा आपल्या पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे, आपल्या शेंगोळ्याला पण शिजून जवळजवळ 7-1 मिनटं झालेले आहेत। तर आता हा गोळा आपण काय करायचं आहे, या शेंगोळ्यामध्ये घालायचा आहे। आता या हे जे पाणी म्हणजे गोळ्यापासून जे पाणी तयार केलं ते यामध्ये घालायचं, त्यामुळे काय होतं आपला शेंगोळ्यांचा जो रस्सा आहे ना तो छानपैकी दाटसर होतो, नाहीतर नुसतं पाणी रस्सा होईल, त्यामुळे आपण त्याला दाटसर रस्सा येण्यासाठी आपण त्यामध्ये शेंगोळ्यात ते पाणी घालायचं आहे। आता घातल्यावर काय करायचं आहे, पुन्हा उकळी येऊ द्यायची आहे, त्यानंतर गॅसची पॉवर मिडियम करायची आहे, अर्धवट झाकण ठेवून पुन्हा शेंगोळे आपले मस्त शिजू द्यायचे आहे। आता यामध्ये आपण पीठ घातल्यामुळे ते तळायला चिटकायची शक्यता असते, त्यामुळे जर तुमची कढई पातळ असेल तर मध्ये मध्ये हलवत राहा, तसंही थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि शेंगोळे छानपैकी अजून 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचे, कारण कुळीत हे कुळीत किंवा हुलगे हे कडधान्य आहे, त्याला जरासा शिजायला उशीर लागतो। आणि एक म्हणजे टोटल आपले 10 ते 12 मिनटं शिजले की शेंगोळे छान शिजतात, हाताने दाबून बघायचा छान नरम झाले का समजायचं आपलं शेंगोळे छान शिजले। बघा कसा मस्त दाटसर रंग तयार, दाटसर रस्सा झालेला आहे, त्याचबरोबर रंगही छान आलेला आहे। हे शेंगोळे तसेही खायला छान लागतात, तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबरही खाऊ शकतात, असे शेंगोळे नक्की करून बघा।